विविध मागण्यांना घेऊन पैनगंगा वेकुल येथील कामगारांनी बेमुदत कामबंद आंदोलन कालपासून सुरू केले आहे. या आंदोलनामुळे कोळसा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या कोळसा खाणीतून दररोज 35,000 मेट्रिक टन कोळसा काढला जातो. मात्र कामगारांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाने हा कोळसा वाहतूक होऊ शकला नाही. परिणामी याचा मोठा फटका वेकोलीला बसला असून शासनाचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे विदर्भ प्रदेश महासचिव राजू झोडे यांच्या नेतृत्वात पैनगंगा वेकुल येथील कामगारांनी बेमुदत कामबंद आंदोलन कालपासून सुरू केले आहे. कामगारांना पेमेंट स्लिप देण्यात यावी. HBC या नियमाने फेस आणि मेंटेनन्स विभागातील कामगारांना वेतन देण्यात यावे. भारत सरकारच्या नियोजित गॅजेटनुसार वेतन देण्यात यावे. मिनिमम वेजेस ॲक्टनुसार कामगारांना वेतन देण्यात यावे. सर्व कामगारांना बोनस देण्यात यावे. अशा विविध मागण्यांना घेऊन हे कामबंद आंदोलन कामगारांनी सुरू केले आहे. खदान HDC के वर्कर हम लोग अभी 3 तारीख को हमने कहीं इनको से खड़े हुए हम लोग यहाँ पे. कंपनी ने हमको कोई रजिस्ट्रेशन दिया नहीं, रिजल्ट कोई दिया नहीं हमको. कंपनी हमारा इतना अत्याचार कर रही है हमारे ऊपर. हमारा कहीं तो हमारे साथ में जो साथी लोग को काम में रहते हैं उनका खाना पीना तक पानी भी पूरा आंगना आने का पूरा उनका व्यवस्था पूरा बंद कर दिया है. और खाना तो हम लोग फ्री 2 दिन से बना खिला रहे हैं उनको. उनके हाथ की थाली भी छीनी जा रही है उनके हाथ से. इसलिए हम लोग चाहते हैं कि जल्द से जल्द हमारे ऊपर के अधिकारी जो जल्द से जल्द के हमको निर्णय दे और सभी को खाना मिले काम में. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी चंद्रपूर जिल्ह्याच्या माध्यमातून कोरपना तालुक्यातल्या पैनगंगा प्रोजेक्टच्या कामगारांचा आंदोलनाचा 2रा दिवस कामगारांसोबत वेकोली प्रशासन व पैनगंगा ASDC कंपनीच्या माध्यमातून अभद्र व्यवहार करण्यात आला. कॅम्पमध्ये असणाऱ्या कामगारांच्या सोबत जेवणाची जी व्यवस्था परप्रांतीय दुसऱ्या राज्यातून दुसऱ्या जिल्ह्यातून आलेले सगळ्या कामगारांचं जेवण बंद केलं. काल सायंकाळपासून रात्रीचं जेवण मिळालं नाही. सोबतच इलेक्ट्रिकसिटी आणि पाण्याचं कनेक्शनसुद्धा त्यांनी कापलं. कामगारासोबत अभद्र व्यवहार करणारा अत्यंत खालचं व्यवहार करणारा पैनगंगा प्रोजेक्ट ASDC कंपनी या कंपनीला WCLच्या अधिकारीसुद्धा मदत करतात. इथे बंधवा मजदूरची प्रथा आहे. म्हणून कामगारांच्या समस्या जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत आम्ही तीव्र आंदोलन कामबंद आंदोलन सगळ्या कामगारांच्या सोबत राहून आम्ही सातत्याने ते आंदोलन सुरूच ठेवू. मात्र याचा मोठा फटका वेकोली तसेच शासनाला बसलेला आहे.